हाय, मी संगीता. संगीताज कॉर्नरमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आज तुम्हाला मसालेभाताची रेसिपी दाखवणार आहे. आणि माझ्या चॅनलला तुम्ही जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. 2 कप तांदूळ, 1 कप मटार, थोडीशी कोथिंबीर, 1 कप गाजर, हिंग, जिरे, मोहरी, खोबरं, तिखट, हळद, मीठ, साखर, 2 कप फ्लावर, तेल आणि गोडा मसाला, एवढं साहित्य घेतलेलं आहे. तांदूळ चांगले धुवून घ्यायचे. मसालेभात करायच्या आधी थोडा वेळ तांदूळ धुवून बाजूला ठेवायचे. कुकरमध्ये तेल घालायचं, त्याच्यामध्ये मोहरी, जिरं, हिंग घालून चांगली फोडणी करून घ्यायची. फोडणी तडतडायला लागली मग त्यात मटार, गाजर, फ्लावर घालून घ्यायचा, थोडं भाजून घ्यायचं. त्याच्यामध्ये धुवून घेतलेले तांदूळ घालायचे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या कमी जास्त करू शकता. भाज्यांचं प्रमाण पण कमी जास्त करू शकता. चांगलं फ्राय करून घ्यायचं. त्याच्यामध्ये मसाला, तिखट, साखर आणि मीठ आपल्या चवीनुसार घालून घ्यायचं. घालून परत चांगलं भाजून घ्यायचं. एकीकडे पाणी तापत ठेवायचं. एका वाटीला साधारण 2 वाटी पाणी घ्यायचं. तुम्हाला जरा जास्त मऊ भात हवा असेल तर 2.5 वाटी पाणी घ्यायचं, आणि त्यात आपण भाज्या पण घातलेल्या आहेत. पाणी घालायचं, गरम पाणी घालून चांगलं ढवळून कुकरला 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. आपलं मसालेभात तयार आहे. त्याच्यावर कोथिंबीर, खोबरं घालून डिश खायला तयार. माझी रेसिपी तुम्हाला कशी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि माझे व्हिडिओ बरेच जण बघतात पण अजून सबस्क्रायबर वाढलेले नाही आहेत, त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. थँक्यू.